मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर दादरच्या राजगृहावर जाऊन भेट घेतली। या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नव्हती, नाही तर राजगृहात आपण बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह पाहिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। भाजपसोबत जाणाऱ्यांशी युती करणार नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी त्यानंतर स्पष्ट केलं। राष्ट्रवादीचे वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे। आमदार सतीश चव्हाण पक्षाला बुडवण्याचं काम करतात, जुन्या नेत्यांना संपवण्याचा त्यांचा कट असल्याचा आरोप चिकटगावकरांनी केला आणि त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। विधानसभा निवडणुकांपूर्वी चिकटगावकर भाजपकडे झुकत असल्याची चर्चा आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं अकोला जिल्ह्यामध्ये आता प्रवेश केलाय। पातूर इथून आज या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेचा मुक्काम आज बाळा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन तालुक्यातल्या बाग फाटा इथं असेल। आज दुपारी 1 वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि अकोला जिल्ह्यामध्ये राहुल गांधींची यात्रा पातूर देऊळगाव वाडेगाव बागफाटा बाळापूर या मार्गे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावला जाणार आहे। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। 92 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू राहणार का यावर महत्वाची सुनावणी आज होणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये राज्य सरकारनं 1 आठवड्याचा अवधी वाढवून मागितलेला होता आणि त्यानुसार कोर्टानं वेळ वाढवून दिला। वाराणसीमधल्या ज्ञानवापी प्रकरणाचा आज फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल लागणार आहे आणि हे प्रकरण सुनावणीस योग्य आहे का यावर कोर्ट आज निर्णय देईल। किरण सिंग बिसेन यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, आता कोर्ट काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरच सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यत आणि तमिळनाडूमधल्या जलीकट्टू या खेळाशी संबंधित कायद्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि यावरच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या खंडपीठानं या प्रकरणाला स्थगिती द्यायला नकार दिला आहे। दूध संघाच्या माजी चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत खडसे यांची याचिका फेटाळून लावली आहे आणि त्यामुळे चव्हाण यांचा मुक्ताईनगरमधला उमेदवारी अर्ज हा कायम राहणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात ईडीनं सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली। संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा याकरता ही याचिका दाखल केली। मागच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सुधारित याचिका दाखल करण्याचे ईडीला निर्देश दिले होते आणि या याचिकेवर पुढची सुनावणी ही 25 नोव्हेंबरला होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। जातीवाचक टिप्पणी केल्या प्रकरणात ही कारवाई केली गेली आहे। एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखडे यांचे चुलत बंधू संजय वानखडे यांनी वाशिम न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यासह मुंबईतल्या जीममध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर आता अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे। व्यायाम शाळांमध्ये प्रशिक्षकाचा सल्ला न घेता उत्तेजनात्मक औषधं घेऊन मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्यात आणि त्यामुळे FDA आता कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे